भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन कसळखंड ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजीनगर येथील शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे विकासाचे कमळ हाती घेतला आहे. या सर्व प्रवेशकर्त्यांचे उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी पक्षात स्वागत केले. मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभा गृहात झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी माजी उपसरपंच नरहरी घरत, शांताराम घरत, संतोष नाईक, अलका वाघमारे, अर्चना घरत, सविता घरत, वैशाली नाईक यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी सावळ्याचे सरपंच सुनील माळी, भाजपचे गुळसुंदी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर अविनाश गाताडे, कसळखंडचे माजी सरपंच अनंत पाटील, अनिल पाटील, माजी उपसभापती देवीदास पाटील, महेंद्र गोचे, महादेव पाटील, प्रफुल्ल मते, दत्तात्रय गायकर, सुरेश नाईक, हनुमान पाटील, कमलाकर घरत, ज्ञानेश्वर सुर्वे, राम गाताडे, रामचंद्र केदारी, रोहिदास तोंडे, विजय कुरुंगळे, महादेव कांबळे, हर्ष जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.